म्हणजे व्यापारी उद्योगपत्याचं हे सरकार आहे का? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. गेल्या 9 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या टाळीवरचं लोणी खाणारं महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार, याचं या सरकारचं दर्शन होते. वॉन्टेड लोकांना सोबत घेऊन मंत्र्यांनी त्या ठिकाणी, कडीपार लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काय काय दहशत निर्माण केली कसब्यामध्ये हे आपण पाहिलेलं आहे. त्याबद्दल आपण जे काही निवडणुकीमध्ये जे झालं ते आपण पाहिलेलं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणातून राज्यातलं एकनाथ शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्याला काही धीर देईल असं वाटलं होतं, पण शेतकरी विरोधी हे सरकार आहे या पद्धतीचा प्रत्यय पुन्हा या ठिकाणी आलेला आहे. राज्यामध्ये कांदा उत्पादकांची परिस्थिती भयावह आहे. कापूस उत्पादक असेल, धान उत्पादक असेल, सोयाबीन शेतकरी असेल, तुरीचा शेतकरी असेल, हे शेतकरी सगळे बर्बाद झालेले आहेत. त्यांचं पीक घ्यायला कोणी तयार नाही. कांदा रस्त्यावर फेकला जातो. शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतोय. आणि राज्यातलं हे सरकार स्वतःची पाठ माननीय राज्यपालांच्या हाताने ठोपटून घेते आहे. अशा पद्धतीचं महाराष्ट्रातलं हे शेतकरी विरोधी सरकार, या सरकारला आम्ही आता विधानसभेमध्ये जाऊन विचारू की कांदा उत्पादकाचा शेतकऱ्यांचा कांदा हा तुम्ही स्वतः घेतला पाहिजे, त्याला सपोर्ट प्राईसच्या माध्यमातून त्याला लागलेल्या खर्चावर तो घेतला गेला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडणार आहोत. कापूस उत्पादकांची ती परिस्थिती आहे, धान उत्पादकांचंही त्याच पद्धतीचं कमी दरामध्ये शेतकऱ्यांचा धान घेतला गेला. आज बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या घरातला धान संपला आणि बाजारात व्यापाऱ्यांकडे मुठभर लोकांकडे धान गेल्यानंतर त्या धानाची किंमत 2 पटीनं वाढवली. म्हणजे व्यापारी उद्योगपत्याचं हे सरकार आहे का? अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. मक्याच्या शेतकऱ्यांची पण तीच अवस्था आहे, हरभऱ्याच्या शेतकऱ्यांची तीच अवस्था आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या शेतकरी विरोधी महाराष्ट्रातल्या सरकारला आम्ही जाब विचारणार आहोत. ही भूमिका आमची राज्यपालाच्या अभिभाषणावरती या चर्चेच्या माध्यमातून आम्ही सगळी भूमिका स्पष्ट करणार. बिलकुल, आम्ही सांगितलं की हे शेतकरी विरोधी सरकार आहे आणि या शेतकऱ्यांचं रोज आत्महत्या करायला हे बाध्य करतात मोठ्या प्रमाणात. गेल्या 9 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या टाळीवरचं लोणी खाणारं महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार, याचं या सरकारचं दर्शन होते. माननीय राज्यपाल महोदय का जो अभिभाषण हुआ है, हमें लगा कि राज्यपाल के अभिभाषण के माध्यम से किसानों को कोई मदद राज्य की सरकार देगी, लेकिन अरहर का किसान हो, तुवल का किसान हो, ये सब किसानों के विरोध वाली ये सरकार है. किसान के फसल को दाम न देना, फर्टिलाइजर के दाम बढ़ाना, बिजली के दाम बढ़ाना, बिजली किसानों को नहीं देना, ये सब परिस्थिति आज महाराष्ट्र में बनी हुई है और किसानों की बड़े पैमाने में आत्महत्या हो रही है. सरकार से जवाब पूछेंगे और किसानों को न्याय दिला के हम रहेंगे, ये भूमिका हमारी है. महाराष्ट्रामध्ये कुठल्याही काँग्रेसमध्ये डिस्प्यूट नव्हतं, त्याचं वातावरण झालं. आपण पाहिलं की उद्याच्या 2 तारखेला जे निकाल येतील त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार दोन्ही आमचे निवडून येतील अशी परिस्थिती आज आहे. भाजपनी कशा पद्धतीचं महाराष्ट्राला बिहार बनवण्याचा एक प्रयत्न झाला, तसं दिवसाढवळ्या पोलिसांच्या साक्षीनं पैसे कसे वाटलेत मंत्र्यांनी, याचे सगळे व्हिडिओ तुमच्या चित्रवाणीवर आलेले आहेत. त्या पद्धतीचं आम्ही निवडणूक आयोगालाही तक्रार केलेली आहे. या लेवलवर, मारपीट लेवलवर वॉन्टेड लोकांना सोबत घेऊन मंत्र्यांनी त्या ठिकाणी, कडीपार लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काय काय दहशत निर्माण केली कसब्यामध्ये हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे सरकार जे जनतेचं मनावर राज्य करत नाही, जनतेला विकत घेऊन आणि भीती दाखवून मतं घेण्याचा प्रयत्न आपल्याला या पोटनिवडणुकीमध्ये आपण पाहिला. आणि म्हणून जनतेचं
जनमत आता या सरकार बरोबर राहिलेलं नाही आणि त्याबद्दल आपण जे काही निवडणुकीमध्ये जे झालं ते आपण पाहिलेलं आहे. बघा आखरी स्थानिक जिथं निवडणुका प्रचार थांबल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि म्हणून स्थानिक लोक त्या ठिकाणी होते आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि ते आपण पाहिले. विरोधकांची मस्करदाबी करणं, हुकुमशाही प्रवृत्ती आणि एक प्रकारची अघोषित आणीबाणी 2014 पासून या देशामध्ये सुरू झालेली आहे आणि त्याचं प्रत्यय महाराष्ट्रामध्येही आपण पाहतोय. त्यामुळे भाजप सत्तेचा दुरुपयोग करते आहे हे त्याच्यातून अनेकदा सिद्ध झालेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की अघोषित आणीबाणी चालू झालेली आहे, विरोधकांची मुस्कुटदाबी करण्याचं काम चालू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या मुस्कुटदाबीच्या मुळे लोकशाही संपुष्टात येणार नाही.